शिंदेकडे शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो ना, पण निवडणूक आयोगानं बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाला आमचं नाव दिलेलं आहे. जे देशाचे नेते शरद पवार साहेबांनी एक प्रश्न केली की स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणण्याला देखील तुझा आक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं नाही, म्हटलं तरी चालू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या टिकेतनं महिलांचा अपमान होतो, ज्या टिकेतनं आमचे मुर्दे पाडणार असं सांगितलं गेलं, त्या व्यक्तीकडनं अजून काय आम्ही अपेक्षा करत नाही. त्यांनी रोज सकाळी अजून 25 वर्ष प्रेस कॉन्फरन्स घेत राहावी, ह्याच माझ्या त्यांना सदिच्छा आहे. शिवसेना उद्धव ठाकरेची शिवसेना असे विभागनीही नेहमी केली. निवडणूक आयोगानं आम्हाला शिंदे गट म्हणून मान्यता दिलेली नाही, तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे. शिवसेनेचे आमचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आले. शिंदेगट असं संबोधलं जाऊ नये असं म्हणणार. तर शिंदेगट म्हणजे शिंदे साहेबांचंच नेतृत्व आम्ही मानतो ना, पण निवडणूक आयोगानं बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाला आमचं नाव दिलेलं आहे. अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये ठाम आहेत, मी कुठलीही चूक केली नाही असं त्यांचं म्हणणं. काल दिवसभरामध्ये दोन स्टेटमेंट आम्ही सगळ्यांनी बघितल्या ऐकल्या. ते म्हणजे देशाचे नेते शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिली की स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणण्याला देखील कुठं आक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं नाही, म्हटलं तरी चालू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे अजितदादांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे या दोन स्टेटमेंटमधून तुम्हाला जे काही कळायचं ते कळलेलं आहे. सर, उद्योगासाठीचे प्रस्ताव दोन पेंडिंग आहे सीओकडे अशी माहिती मिळते. आयक्यू वाक्यावर आपण विश्वास ठेवू नये. आज आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, एक महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, हरिभाऊंच्या नेतृत्वाखाली, सावेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, राडासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी मी बैठक घेतली होती, त्यातल्या किती फाईल क्लिअर झाल्या आणि किती पर्सेंट आम्ही काम केलं एका महिन्यामध्ये कार्यक्रमात होतं आपल्याला कळेल. मला असं वाटतं की ह्या एक्सपोला आपण मराठवाड्यापुरतं मर्यादित किंवा सीमित करू नये. हा एक्सपो देशाला आदर्श घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्मिती कशा पद्धतीनं होते, महाराष्ट्राच्या उद्योजकांची मानसिकता काय आहे आणि महाराष्ट्रातला उद्योजक बाकीच्या राज्यांपेक्षा किती पुढे आहे हे दाखवणारं हे एक्झिबिशन आहे. आणि म्हणून इथल्या सगळ्या संयोजकांना मी विनंती केली की त्यांनी देखील आता बाहेर पडलं पाहिजे आणि प्रत्येक रिजनमध्ये हे एक्झिबिशन जर झालं तर उद्योगांना आणि उद्योजकांना फार मोठी चालना मिळेल. दुसरीकडे मनोरंजन सृष्टी जी आहे ती परराज्यात हलवण्यावरून अनेक वाद होतात. आज संजय राऊत यांनी देखील टीका त्याच्यावर केलेली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की ते रोजच सकाळी टीका करतात. आज आपण या उद्घाटनाला इथं आलेलो आहोत, त्याच्यामुळे त्या ती टीका काय आम्हाला नवीन नाही. ज्या टिकेतनं महिलांचा अपमान होतो, ज्या टिकेतनं आमचे मुर्दे पाडणार असं सांगितलं गेलं, त्याच्याकडनं त्या व्यक्तीकडनं अजून काय आम्ही अपेक्षा करत नाही. त्यांनी रोज सकाळी अजून 25 वर्ष प्रेस कॉन्फरन्स घेत राहावी, ह्याच माझ्या त्यांना सदिच्छा आहे.